धानोरा तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी नक्षली कारवाया सुरू असल्याची पोलीस खबर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थाचा गळा कापला गेला. सुरेश तोफा नामक ग्रामस्थाचा गळा कापण्यात आलाय. सोडे गावामधली घटना आहे. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी या ग्रामस्थाचा खून केला. माझे सहकारी आशिष आंबाडे आपल्या संपर्कात आहेत. आशिष, नक्षल्यांचा हैदोस सुरू आहे या संपूर्ण परिसरामध्ये. पोलिसांचा खबरी असं ठरवून नक्षलवादी लोकांना दहशत बसावी याकरता एखाद्याचं असं हे हत्याकांड घडवून आणतात. या सगळ्यानंतर पोलिसांनी आता काय हालचाली सुरू केल्यात? एखादी मोहीम पोलीस या सगळ्या विरोधात आखणार आहेत का? अजित, अगदी 8 दिवसांपूर्वी नागपूर मध्ये असलेले नक्षलवाद विरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांनी एक मोठी पत्र परिषद घेत गेली काही वर्षापासून अगदी नक्षली कारवाया ज्या मोठ्या प्रमाणावर होत होत्या त्याच्यावर आम्ही जरब बसवल्याचं पत्रकार परिषदेतून स्पष्ट केलं होतं आणि त्याच्यासाठी विविध दाखले दिले होते. आणि लगेच दुसऱ्या दिवशी लाडा पापडा इथं कोंबडा बाजारावर गोळीबार करून अगदी भर दुपारी एकाचा खून करण्यात आला. 2 जखमी झाले. त्यानंतर काल रात्री धानोरा तालुक्यातल्याच एका रहिवाशाला गोळी घालून ठार करण्यात आलं. त्याचा मृतदेह लगतच्या छत्तीसगड राज्यातल्या औंधी पोलीस स्टेशनच्या परिसरात मिळाला आहे. आणि आता ही तिसरी घटना आहे त्याच परिसरामधली. त्याच्यामध्ये सुरेश तोफा नावाच्या एका ग्रामस्थाची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामुळे या भागामध्ये नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या संपूर्ण सुरक्षेला कुठेतरी आव्हान दिल्याचं दिसून येत आहे. आणि त्याच्यामुळे पोलीस आता पुढच्या काळामध्ये एखादं मोठं ऑपरेशन राबवून या आंतरराज्य पसरलेल्या नक्षलवाद्यांच्या एका ऍक्शन टीम विरोधात काही अभियान राबवतील अशी शक्यता आहे. आशिष, धन्यवाद. राज्य सरकारचा आणि अंमल नक्षल्यांचा हे काही ठीक नाही, त्यामुळे पोलिसांनी तातडीनं या सगळ्याची गंभीर दखल घ्यायला हवी. धन्यवाद माहिती करताना.